नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? मी आज एक बॅग शिवून दाखवणार आहे, ते बघा. अशी बॅग शिवायची अशा टाईपची, बघा. शिवीच्या बंधासाठी कापड घेतले, हे बघा. 17 इंचाचं आहे, उंची याची 17 इंचाची आहे. हे बघा, 17 इंचाची आहे, इथं 17 इंच आहे, आणि ही रुंदी 1 इंच घ्यायचं. शिवून झाल्यावर हे 1 इंच आलं पाहिजे. 2.5 किंवा 2 आपण कापडाचं माप घ्यायचं, आणि शिवून झाल्यावर ते 1 इंचाचं झालं पाहिजे. कुणाला छोटा हवं असते, कुणाला मोठा हवं असते. 6 इंचाचं घेतलं तरी चालेल. ही वरती लावण्यासाठी पट्टी घ्यायची. पट्टी बघा, 13 इंचाचे लांबीला 13 आहे, आणि रुंदीला 5 इंच आहे. अशा 2 पट्ट्या काढायच्या, 2 पट्ट्या शिवून घ्यायच्या आपण. ह्या 2 पट्ट्या झाल्या, आणि मधल्या कपड्याच्या मधल्या पिशवीच्या भागासाठी, बॅगेच्या भागासाठी उंची बघा आपण किती घेतलेली आहे. उंची 25 इंच घेतलेली आहे, म्हणजे येते यातली 24 इंच. वेडंवाकडं आलेलं किंवा जास्त कापड राहिलेलं आपण कट करून टाकायचं आहे. उंची 25 इंच आहे, आणि रुंदी याची 18 इंच आहे. हे बघा, 18 इंच घेतलं इथं, बघा इथं 18 इंच घेतलं. आता मी शिवून दाखवते तुम्हाला. हा चौकोनी भागाचा करून घेतलेला आहे, कट करून मी. ह्यामध्ये मध्ये आपण पोतं घातलेलं आहे, वरती कापड आहे, आत पण कापड आहे, असा चौकोन शिवून घेतलेला आहे. आता मी शिवून दाखवते. याची रुंदी 18 इंच आहे. आपल्याला ते माप 12 इंच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण इथं सुन्या पाडून शिवून घ्यायचं आहे. सुन्या पाडून घ्यायच्या इथं दाखवते मी तुम्हाला. बघा अशा, हे बघा अशा सुन्या पाडून शिवून घ्यायचं आहे आपल्याला. बारा इंच होईस तोपर्यंत आपण सुन्या पाडून घ्यायच्या. हे बघा, इथं चुन्या पाडून घेतल्यात, बरोबर झालं आपलं 12 इंच झालं. आता त्या साईडला पण आपण चुन्या पाडून घेऊया. दोन्ही साईडला आपण 12-12 इंचाची पट्ट्या करून घेतल्या. इथं 12 इंच झाले. दोन्ही साईडला आपण चुन्या मारून घेतलेल्या आहेत. इथं पण चुन्या मारून घेतल्यात, आणि इथं पण चुन्या मारून घेतल्यात. आता ह्याच्यावर पट्टी ठेवून, आता ही पट्टी ठेवायची, आणि इथं टिप मारून घ्यायची आपल्याला. हे बघा, ही पट्टी घेतलेली आहे, इथं टिप मारून घ्यायची. आपण ह्या साईडला ही पट्टी लावून घेतलेली आहे. आता ह्या साईडला पण पट्टी लावून घेऊया. हे बघा, पट्टी इथं जोडून घ्यायची. पट्टी लावून घेतली, दोन्ही साईडला ह्या पट्ट्या लावून घेतल्या. इथं पण पट्टी लावलेली आहे, आणि हा मधला भाग आहे, आणि इथं पण पट्टी लावलेली आहे. हे दोन्ही होलांच्या मधून तार आल्या पाहिजेत. बघा, दोन्ही साईडला ह्या तार आल्या, त्या आता ओढून घ्यायच्या. चेन बॅगेची जेवढी पट्टी आहे तेवढं धरून आपण कट करून घ्यायचं. इथंपर्यंत बंद लावून दोन्ही बाजूला तयार आहेत. ह्याला पण लावलं आहे, हा पण लावलं आहे. आता आपण असं इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला टिपा मारून घेऊयात, आणि वरती चेन जोडूया. हे पहा, आपली पिशवी तयार आहे शिवून. इथं चेन लावून घेतली, चेन लावली, बंद आतल्या बाजूला गेले. छान झाली पिशवी.
आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.